ज्येष्ठ जाणते आणि अनुभवी लोकांकडे लोकप्रतिनिधी तसेच नेते पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं मनोगत नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं. जुन्या लोकांकडे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, त्यांच्या मनातील जाणून घ्यावे अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी बिज्जू प्रधाने हे भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये गेले. कार्यकर्ता पक्ष सोडून का जात आहेत याचेही आत्मचिंतन करावे असे मत भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. त्या पत्रात आले पंजाब तालीम आणि मंगळवार तालीममध्ये कोण उभा राहिला इलेक्शनला तयार नसताना त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि थोड्या मतानं पडले. पुन्हा पडल्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचं अध्यक्ष नाही केल्यामुळं त्यांना भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस केले. संघटन सरचिटणीस केल्यानंतर खरं तर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली, संघटन सरचिटणीस मिळायला पाहिजे असं आमची इच्छा होतं. परंतु या ठिकाणी आमच्या ज्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी शहरातले जे काही नेते मंडळी आहेत त्यांना ते संघटन सरचिटणीस न करता सोलापूर शहराचं सरचिटणीस केले. परंतु मानपान त्यांना दिलं गेलं, तरी मानपान गेल्यानंतरही त्यांना या ठिकाणी 2017 त्या ज्या एरियात वाढले त्या एरियात त्यांना उमेदवारी न देता दुसरीकडे बाळे परिसरात दिले. बाळे परिसरात त्यांनी थोड्या मतानं काहीतरी 90-100 मतानं ज्या ठिकाणी पराभूत झालं, ते पराभूत झाल्यानंतरही त्यांनी खजून न जाता त्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. आमदार विजयकुमार देशमुख मला त्यांच्या पाठीशी होते. आता बिज्जू अण्णाला काय झालं आहे किंवा काय त्यांच्याबरोबर वाटाघाटी झाला आहे किंवा त्यांना काय म्हणले, जर चांगल्या कार्यकर्त्याला जर असं अन्याय होत असेल, कार्यकर्ता आज पक्ष सोडून कशामुळं चाललं आहे हे पक्षाचे नेते मंडळी विचार केलं पाहिजे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जवळ आम्ही नगरसेवक आहे आणि आमचे आमदार खासदार आहेत. जर पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर असं जर किंमत देत नसेल, जाणाऱ्याला कुणाला रोकायचं नसेल, तर हे बरोबर नाही आहे. त्यांना रोखलं पाहिजे.